राजनीति में एक ऐसा वर्ग है जो पवार का सम्मान करता है और शायद पवार को राजनीति का गहरा अनुभव है, इसलिए विधायक गायकवाड़ ने कहा है कि हम भी चाहते हैं कि वह दीर्घायु हो और लंबे समय तक राजनीति में रहे। व्यंगचित्रकार कोणाचा पण काढू शकतात, ती त्याची कला आहे आणि त्या कलेतून त्यांना काही संदेश द्यायचा असतो, पण पवार सन्मानित पवार साहेबांचा जो निर्णय आहे तो कार्यकर्त्याच्या जिम्मेवारी लागलेला आहे। जे लोक पक्षावर प्रेम करतात पवार साहेब करतात, शेवटी राज्यामध्ये पवार साहेब मांडणारे मार्ग आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी राजकारणात राहावं यांच्यावर किती लोक, अरे शेवटी जे सगळे काही लोक आहेत त्या सगळ्यांमध्ये प्रगल्भ अनुभव असणारे पवार साहेबच आहेत आणि म्हणून त्यांना दीर्घायुष्य पण मिळावं आणि त्यांनी दीर्घकाळ राजकारणात पडणार आणि मला असं वाटतं की निवृत्त होणार नाही। बडोवादी वाल्यांसोबत सकाळी पहाटे शपथ घेताना तवाने वाटलं का, तवाने आठवलं आणि शिवसेना भाजपसोबत 1984 बसून आहे, त्यांच्या सरकारमध्ये तुमचे काँग्रेसचे किती मंत्री होते तवाने आठवलं का तुम्हाला बडोवादी म्हणून? ॲक्च्युली इथे पक्ष म्हणून नाही, या निवडणुकीमध्ये पक्ष नसतो हे सहकार आहे, पण नात्या गोत्याच्या हिशोबाने त्यांनी तो प्रयोग केलेला आहे, तो पक्ष म्हणून नाही। शिवसेना आताची जी आमची आहे ही आता या वर्षभरात खूप संपायचा प्रयत्न केला पण कुठं काही धक्का लागला आणि आम्ही चार पटीने वाढलो आणि येणाऱ्या काळात तुम्हाला प्रचंड प्रमाणात आमच्या तुम्हाला वाढत दिसतो।